नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत 1,00,000 शेतकरी जिल्ह्यात आहेत. यातील 65,000 शेतकऱ्यांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली. राज्य शासनाने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन लाभ योजना जाहीर केली होती. या योजनेत शेतकऱ्यांना 50,000 मोबदला दिला जाणार होता. अनेक दिवसांपासून ही योजना प्रतीक्षित होती. प्रत्यक्षात दिवाळीपूर्वी या योजनेचा शुभारंभ झाला. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये 50,000 मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली आहे. अशा शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांनी सन्मान केला.